मित्रांनो नमस्कार. आवाज व्यवस्थित पोहोचतोय का सांगा. पण लवकरच सुरुवात करू. यस, कुमार सर गुड इव्हनिंग, पाटील मॅडम गुड इव्हनिंग, शिवलिंग सर, सुबोध सर गुड इव्हनिंग, तुकाराम सर गुड इव्हनिंग. आवाज क्लिअर असेल असं मला वाटतंय. सुरुवात करू आजच्या काही प्रश्नांना. एरर डिटेक्शनवर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तशी ही चर्चा आपण सतत करतच असतो. व्हॉट अँड एररचे प्रश्न आपण बघत असतो, त्यालाच दुसरं नाव दिलं जाईल, ते म्हणजे एरर डिटेक्शन. एररच्या संदर्भातल्या काही गोष्टी आज पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतील. अशाच पद्धतीच्या या बॅचेस मित्रांनो आपल्याकडे आहेत. एम पी एस सीची बॅचसुद्धा घेऊ शकता, 899 रुपयाला आहे. प्रवीण सर गुड इव्हनिंग. पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासोबत काय आहे बघ. पहिला प्रश्न शिवलिंग मुळे सर गुड इव्हनिंग. नॅचरलायझेशन इज द प्रोसेस बाय विच इमिग्रंट बिकम्स अ सिटीजन ऑफ हिज न्यू कंट्री. मित्रांनो काय या प्रश्नाचं उत्तर द्याल. वाक्यातली चूक शोधायची आहे. क्रियापदाच्या संदर्भात कुठं चूक आहे का, प्रिपोजिशनच्या संदर्भात, त्याच्यानंतर आर्टिकलच्या संदर्भात कुठं चूक आहे का, ते तुम्हाला बघावं लागेल. पाच पर्याय आहेत. नॅचरलायझेशन इज द प्रोसेस बाय विच अन इमिग्रंट बिकम्स अ सिटीजन ऑफ हिज न्यू कंट्री. मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे, वेळ तुमचे चालू झाले. बघा या प्रश्नाचं उत्तर काही सुचत आहे का, कमान कोणत्या भागामध्ये चूक आहे. पहिला प्रश्न मित्रांनो प्रोसेस बाय विच. काही लोकांना वाटते प्रोसेस बाय विच बी ऑप्शन. वाक्य व्यवस्थित वाचून बघा. येस, काही सुचतंय का. क्रांती मॅडम इज सेइंग अन ऑप्शन. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय. वाक्य बघा, क्रियापदाच्या संदर्भात आपण बघायला चालू केलं तर वाक्यामध्ये कुठं चूक दिसते का. येस, प्रत्येक गोष्ट मित्रांनो जाणीवपूर्वक बघा. नॅचरलायझेशन हा वाक्याचा कर्ता आहे. नॅचरलायझेशन इज द प्रोसेस बाय विच अन इमिग्रंट. मित्रांनो इमिग्रंट हे नाउन आहे आणि याची सुरुवात बघा कशानं झालेली आहे. सुरुवात मित्रांनो झालेली आहे ती म्हणजे वोवेल साऊंडने याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अ येणार नाही, या ठिकाणी ॲन यायला हवं. इमिग्रंट, ओके, ज्या वेळेला दुसऱ्या देशात स्थलांतर करतात त्यावेळा त्याला म्हटलं जातं इमिग्रंट. इमिग्रंट बिकम्स, ओके, बघा इमिग्रंट सिंग्युलर थर्ड पर्सन, क्रियापदाला यस लागलेलं आहे. बिकम्स अ सिटीजन ऑफ हिज न्यू कंट्री म्हणजे इथं अच्या ऐवजी मित्रांनो ॲन असायला पाहिजे. हे जरी कळालं तरी मित्रांनो उत्तर अगदी बरोबर आहे. सी हा ऑप्शन अगदी बरोबर. या ठिकाणी या इमिग्रंटच्या पाठीमागं मित्रांनो असायला हवं ॲन. साध्या साध्या गोष्टी आहेत मित्रांनो. क्रांती मॅडम गुड इव्हनिंग, शिवलिंग मुळे सरांचं उत्तर बहुतेक चुकलं, तुकाराम पाटील सर थोडीशी काळजी घ्या. वाक्याकडं नाऊन कुठं आहे, क्रियापद कसं आहे, प्रिपोजिशन कसं आहे, बारीक सारी गोष्टींची चर्चा ज्यावेळा आपण अशी ऐकत जातो हळूहळू आपल्याला सगळ्या गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतील. या ठिकाणी ॲन पाहिजे, इमिग्रंट हे नाऊन आहे.
क्रियापद अगदी बरोबर आहे, बिकम्स ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीचा स्पॉट अँड एररचाच प्रश्न. आज आपण एरर डिटेक्शनवर कशा पद्धतीचे प्रश्न असतात त्या संदर्भात सगळी चर्चा आपण करणार आहोत. वेगवेगळे मुद्दे तुमच्यासोबत मी दाखवा लागलोय. ही इज अ नीदर इज अ फेवर ऑफ आर्म्स रेस ऑर इन फेवर ऑफ सिंपल न्यूक्लिअर डिसआर्मामेंट. हे मित्रांनो इज जे आलेलं आहे हे इज चुकून आलेलं आहे, लक्षात घ्या. ही इज नीदर फेवर ऑफ आर्म्स रेस ऑर इन फेवर ऑफ सिंपल न्यूक्लिअर डिसआर्मामेंट. मित्रांनो काय उत्तर द्याल? यस, अजित सर, सी ऑप्शन. सोप्या प्रश्नांनी मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे. कंजंक्शन घटकावरचा हा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो. कुमार सर ई म्हणतात, नो एरर कसं येईल? बघा बरं कुमार सर, यू टेक केअर ऑफ नीदर. कंजंक्शनची जोडी आपल्याला माहिती पाहिजे, नीदर नॉर असतं, आर येत नाही, हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून उत्तर मित्रांनो येणार आहे सी. बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आहे, सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे नीदर नॉर, इदर आर, नॉट ओनली बट ऑल्सो, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला माहीतच असायला हव्यात. यालाच म्हटलं जातं मित्रांनो कपलटिव कंजंक्शन. हे शब्द एकमेकाशी कपल करून येतात हे आपल्याला कळालं पाहिजे. नीदर असेल तर त्या ठिकाणी नॉर पाहिजे, ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली तर उत्तर अगदी बरोबर. सारंग सर बघा थोडीशी काळजी घ्या, या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे नॉर असायला पाहिजे, सी हा ऑप्शन आपल्याला बघावा लागेल. साधे प्रश्न आहेत मित्रांनो, नीदर ही इज नीदर फेवर ऑफ आर्म्स रेस नॉर इन फेवर ऑफ सिंपल न्यूक्लिअर डिसआर्मामेंट. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. बघा या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला सुचतंय का बघा, वाक्य वाचून बघा, काही दिसतंय का बघा. वन सोल्युशन्स इज टू अवॉइड द इम्पास अल्टुगेदर बाय टेकिंग अ स्लाइटली डिफरंट रूट. काय मित्रांनो उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे, कमॉन. यस प्रणाली मॅडम, काही सुचत आहे का? कमॉन. शिवलिंग सर यस, क्या बात. वैभव सर इज सेइंग ए ऑप्शन. लक्ष्मण सर ए ऑप्शन, यस क्या बात. क्रांती मॅडम यू गॉट माय पॉइंट. प्रतिभा मॅडम, प्रणय सर यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बघा वाक्य जर बघितलं तर तुम्हाला दिसतंय वन आलेलं आहे. वन नंतर येणारं नाऊन मित्रांनो सिंग्युलर असायला हवं. वन सोल्युशन पाहिजे, या ठिकाणी सोल्युशन्स येणार नाही. वन सोल्युशन इज टू अवॉइड द इम्पासी. इम्पासी याचा अर्थ आहे मित्रांनो संकट येऊ घातलेलं. ऑलटुगेदर बाय टेकिंग अ स्लाइटली डिफरंट रूट असा त्याचा अर्थ होईल. मित्रांनो इज बरोबर आहे पण या ठिकाणी सोल्युशन्स येणार नाही. सोल्युशन पाहिजे, त्याला यस लागणार नाही कारण पाठीमागं आलेला शब्द वन हा सिंग्युलर दाखवतो. इतकी साधी गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. कुठंही मित्रांनो असे प्रश्न दिसत नाहीत या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही काय देणार आहात. अ हाय फॅट डायट नॉट ओनली इन्क्रीजेस द रिस्क ऑफ हार्ट ऍलमेंट्स हाऊएव्हर ऑल्सो दॅट ऑफ अदर डिसऑर्डर्स. मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ परत एकदा तुमच्यासोबत, कमॉन. यस
यस नाशिक सर, क्या बात। वैष्णवी मॅडम, डी ऑप्शन। कंजंक्शन वरचाच मित्रांनो हा पुन्हा एकदा प्रश्न होता, वाक्य वाचून बघा। अ हाय फॅट डायट नॉट ओनली इन्क्रीजेस, क्या बात, या ठिकाणी म्हटलेला आहे नॉट ओनली। यस, याचा अर्थ समोर बट ऑल्सो असायला पाहिजे। इतकं जरी लक्षात आलं तरी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे। अ हाय फॅट डायट इन्क्रीजेस, क्रियापद बघा ईएस लागलेला आहे, कारण हाय फॅट डायट हा वाक्याचा कर्ता आहे। मित्रांनो हा कर्ता सिंग्युलर असल्यामुळं क्रियापदाला ईएस लागलेला आहे। अशा गोष्टी नजरेच्या टप्प्यात सतत आणत चला, कारण अशा पद्धतीनं वाक्याचं डायग्नॉस करता येणं गरजेची गोष्ट आहे। इन्क्रीजेस द रिस्क ऑफ हार्ट एलमेंट्स, एलमेंट्स या शब्दाचा अर्थ मित्रांनो लक्षात ठेवा, दुखणं जे आहे त्याला एलमेंट्स म्हणतात। एलमेंट्स म्हणजे दुखणं। वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी ज्या असतात त्या व्याधींसाठी हा शब्द आहे मित्रांनो एलमेंट्स। हाऊ एव्हर ऑल्सो, आता हे हाऊ एव्हर येणार नाही मित्रांनो या ठिकाणी, बट येणं अपेक्षित आहे, कारण या ठिकाणी नॉट ओनली असल्यामुळं या ठिकाणी बट ऑल्सो पाहिजे। त्यामुळे डी हा ऑप्शन अगदी बरोबर, बऱ्याच लोकांच्या नजरेच्या टप्प्यात हे आलेला आहे, क्या बात। त्या असेच प्रश्नपत्रिकेत मित्रांनो प्रश्न दिसतील, नजर फक्त पक्की करून ठेवा, पण त्यासोबत मित्रांनो शब्दाकडे जाणं खूप गरजेची गोष्ट आहे, शब्द तुम्हाला येणं खूप गरजेची गोष्ट। बऱ्याच वेळेला एलिमेंट्स हा शब्द आपल्याला माहिती नसतो। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याधी असतात त्या व्याधीकरता मित्रांनो हा शब्द वापरला जातो। पुढचा प्रश्न, अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर। व्हेन टू वोवल साउंड ऑकर्स इन डायरेक्ट सक्सेशन द ट्रान्झिशन बिटवीन देम इज ऑफन डिफिकल्ट। मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला जमायला हवं। यस कमान प्रतिभा मॅडम म्हणतात की सर आज सोपे प्रश्न आहेत। नाही, काठिण्य पातळी हळूहळू वाढताना तुम्हाला दिसेल। बघा या प्रश्नाचं उत्तर काय असावं। कमान प्रतिभा मॅडम या प्रश्नाचं उत्तर जमतंय का बघा। When two vowel sounds occurs in direct succession, the transition between them is often difficult. Yes, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येणं खूप गरजेची गोष्ट। काय उत्तर असावं? Yes, D option. Yes, Sarang sir succeeded. Yes, Mayur sir, D option is often difficult. मित्रांनो आत्ताच कोणतरी मला म्हणालं होतं की प्रश्न सोपे आहेत, कुठं आहे सोपा प्रश्न हा। एकाही एक हा नाशिक सर, क्या बात, लक्ष्मण सर इज सेइंग ही ऑप्शन। बघा बरं हा प्रश्न सोपा आहे का। हा प्रश्न मित्रांनो सोपा नाही। मगाशी कंजंक्शनवरचे प्रश्न होते नॉट ओनली बट ऑल्सो, हे अगदी सहज तुम्हाला कळालं। नीदर नॉर हे सहज तुम्हाला कळालं। वन नंतर येणारं नाऊन प्ल्युरल पाहिजे सिंग्युलर पाहिजे हे तुम्हाला लगेच कळालं। इथं मात्र तुम्हाला कळालंच नाही, कारण या वाक्यामध्ये असणारा कर्ता तुम्हाला कळणं खूप गरजेची गोष्ट होती। तो कर्ताच मित्रांनो तुम्हाला कळाला नाही, वाक्याचा कर्ता इथं बघितलं तर इथं आहे मित्रांनो हा कर्ता। व्हेन टू वोवल साऊंड्स, व्हेन टू वोवल साऊंड, साऊंड्स इज इन प्ल्युरल फॉर्म, हे जर प्ल्युरल फॉर्ममध्ये असेल तर क्रियापद प्ल्युरल फॉर्ममध्ये पाहिजे। मग वाक्यामधलं क्रियापद कोणतं आहे हे पहिल्यांदा बघावं लागेल। मित्रांनो ऑकर्स हे व्हर्ब आहे, हे व्हर्ब या ठिकाणी इथं साऊंड्स हे प्ल्युरल फॉर्ममध्ये असल्यामुळं क्रियापद प्ल्युरल फॉर्ममध्ये पाहिजे, त्यामुळे त्याला यस लागता कामा नये। ही बाजू तुमच्या लक्षात आलेली आहे का? कोणतरी प्रतिभा मॅडम म्हणत होत्या की खूपच सोपे प्रश्न आहेत। मित्रांनो काठिण्य पातळी हळूहळू वाढताना दिसेल। व्हेन टू वोवल साऊंड्स ऑकर इन डायरेक्ट सक्सेशन द ट्रान्झिशन बिटवीन देम, आता हे बिटवीन का आलं तर बिटवीन अगदी बरोबर आहे, कारण दोनचा उल्लेख केलेला आहे। व्हेन
टू वॉवल साउंड्स आणि दोघांसाठी आपण बिटवीन वापरतो. बिटवीन देम, देम हे साऊंडसाठी आलेलं आहे. इज ऑफन डिफिकल्ट आणि हे जे इज आहे हे इज कुणासाठी आलेलं आहे. ओके, ट्रान्झिशन बिटवीन देम ह्या ट्रान्झिशनसाठी मित्रांनो हे इज आलेलं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपल्याला व्यवस्थित कळाल्या तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं वाक्याचं डायग्नॉस आपल्याला करता आलं. वाक्य डायग्नॉस करत असताना वेगवेगळ्या हां सारंग सर झटका क्या बात बरोबर हा झटका बसलेला आहे. खूप सुंदर शब्द आणला मार्केटमध्ये आज तुम्ही. झटका प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला कळालेला आहे का? बघा वाक्याचा कर्ता, क्रियापद, प्रेपोजिशन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ठेवा. इज कुणासाठी आहे? ट्रान्झिशन बिटवीन देम. ओके, ट्रान्झिशन इज ऑफन डिफिकल्ट. ट्रान्झिशन हा करता, या दुसऱ्या वाक्याचा करता ट्रान्झिशन, या पहिल्या वाक्याचा करता साऊंड. साऊंड्स इज इन प्लुरल फॉर्म. क्रियापद प्लुरल पाहिजे. ते क्रियापद मित्रांनो प्लुरल असतं ज्याला एस किंवा ई एस लागत नसतं, त्यामुळे आकर त्या ठिकाणी पाहिजे. माझ्या मते बी हा ऑप्शन ज्या लोकांनी दिला त्यांना मात्र परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळतील. कुमार सर क्या बात, बिलकुल सही. ओके, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर. लेक्चर आत्ताच चालू झालेला आहे. सारंग सर क्या बात, कळालं असावं. हा प्रश्न कळाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अगला सवाल, Having acquired some experience, she is no longer one of those who believes every explanation she is given. बघा वाक्याची रचना आणि मग सांगा मला आता हे सोपं आहे का? कमान, कोणतरी मगाशी म्हणालं होतं की सोपे प्रश्न आहेत. बाळांनो तसं नसतं. गाडी गिअर अप करताना मला पहिल्यांदा सुरुवातीला काही सोपे प्रश्न ठेवून नंतर थोडंसं काठिण्य पातळी वाढवावी लागते. त्यामुळे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल, तुम्हाला काही सुचतं आहे का? बघूया. प्रवीण सर थोडीशी बरी आहे आज तब्येत. यस, या प्रश्नाचं उत्तर काय असावं? Yes. B option. Wow. Yes. Okay, Divakar sir is believe. बी ऑप्शन, काही लोक म्हणतात डी ऑप्शन. ओके, मनीषा मॅडम डी गिव्स क्या बात. लक्ष्मण सर डी ऑप्शन, डी ऑप्शन, बी ऑप्शन. यस मित्रांनो, या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. राईट, ओके, वाक्याची सुरुवात करू. हॅव्हिंग ॲक्वायर्ड, लक्षात ठेवा मित्रांनो, हॅव्हिंग नंतर येणारं क्रियापद हे पार्टिसिपलच्या रूपात असतं आणि ते थर्ड फॉर्ममध्ये ठेवायचं असतं हे तुम्हाला माहीतच पाहिजे. हॅव्हिंग टोल्ड, हॅव्हिंग रिक्वायर्ड, हॅव्हिंग सेड, हे असंच तुम्हाला दिसेल. ओके, हॅव्हिंग नंतर येणारं क्रियापद थर्ड फॉर्ममध्ये पार्टिसिपल ठेवायचं आहे. लक्षात घ्या, ही बाजूसुद्धा कायमची लक्षात ठेवा. हॅव्हिंग ॲक्वायर्ड सम एक्सपिरियन्स, She is no longer one of those. आता बघा वाक्याच्या रचना कशा विशिष्ट पद्धतीने आहेत. शी इज नो लॉंगर वन ऑफ दोज. बघा वन ऑफ नंतर येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन प्ल्युरलमध्ये पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. वन ऑफ दोज, ओके, म्हणजे इथं वन ऑफ नंतर येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन प्ल्युरल फॉर्ममध्ये असावं लागतं, ते अगदी बरोबर दिले. पण या ठिकाणी हु वापरलेला आहे. हु हे या ठिकाणी काय म्हणून काम करतं? रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून मित्रांनो हे हू काम करायला लागलेलं आहे. प्रोनाऊन नावाचा घटक ज्याचा व्यवस्थित पक्का आहे. प्रोनाऊनचे प्रकार पर्सनल प्रोनाऊन असेल, इनडेफिनेट प्रोनाऊन असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन असेल, इम्पॅटिक प्रोनाऊन असेल, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असेल, रिलेटिव्ह प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, ही सगळे प्रोनाऊनचे प्रकार. आणि त्या प्रत्येक प्रकारावर कशा पद्धतीचे प्रश्न एरर डिटेक्शन खाली विचारले जातात याचा ज्याला अभ्यास आहे
त्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुन्हा एकदा ऐकून ठेवा, प्रोनाऊन नावाचा घटक रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता इथं बाजू अशी आहे की ज्या वेळेला हे रिलेटिव्ह प्रोनाऊन येतं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला क्रियापद वापरायचं असेल तर त्याच्या पाठीमागे आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा विचार करून पुढचं क्रियापद वापरायचं आहे. मी बोललेलं काही कळालेलं आहे का की हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, ह्या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अलीकडं नाऊन किंवा प्रोनाऊन येत असेल तर समोर येणारं जे हे क्रियापद आहे या येणाऱ्या नामावर किंवा सर्वनामावर आपल्याला त्या ठिकाणी क्रियापद वापरावं लागेल. दोज हे सिंग्युलर आहे का प्ल्युरल, हे जर प्ल्युरल असेल मित्रांनो तर या ठिकाणी बिलीव्ज येणार नाही, या ठिकाणी बिलीव पाहिजे हे कळणं खूप गरजेची गोष्ट. कोणतरी म्हणालं होतं हा दुसरा झटका आहे, ही गोष्ट कळालेली आहे का? बघा, रिलेटिव्ह प्रोनाऊन. नाशिक सर क्या बात, यस सारंग सर यू गॉट माय पॉइंट. माझ्या मते अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना अशा पद्धतीच्या घटकांकडं तो घटक कंजंक्शन म्हटल्यानंतर त्याच्यावर एरर डिटेक्शन कसं विचारलं जाईल, तुम्हाला नरेशन खाली डायरेक्ट अँड इनडायरेक्ट म्हटल्यानंतर एरर डिटेक्शन त्याच्यावर कसं विचारलं जाईल, ह्या गोष्टी स्वतःच्या डोक्यात पक्क्याच पाहिजेत. हे बघितल्या बघितल्या लगेच कळालं पाहिजे की हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, इथं आलेलं हे प्रोनाऊन हे प्ल्युरल, त्यामुळे क्रियापद प्ल्युरल. आणि क्रियापद प्ल्युरल ते असतं मगाशी बोललो होतो की ज्याला यस किंवा यस लागत नाही, बिलीव पाहिजे. आणि ही जी रचना आहे सी इज गिवन मित्रांनो, ही पॅसिवची रचना आहे, ही रचना अगदी बरोबर आहे, तिला दिलं जातं एक्सप्लेनेशन सी इज गिवन. सी इज गिवन ही पॅसिवची रचना आहे. काही लोकांनी इथं म्हणायला लागले की सी गिव्ज पाहिजे, ओके, ती देत नसून तिला दिलं गेलं आणि त्यामुळे इथं ही पॅसिवची रचना अगदी बरोबर आहे. हे असं इतकं सगळं कळणं म्हणजे वाक्याचं डायग्नॉस आपल्याला व्यवस्थित करता आलं असा त्याचा अर्थ होतो. माझ्या मते इतकं सगळं जर कळालं असेल तर आपण पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो. यस, आय थिंक यू गॉट माय पॉइंट. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. हा, नाव बघूया बरं या प्रश्नाचं उत्तर तरी देता येतं का? पुन्हा एकदा झटका आपल्याला बसतो. गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस मस्ट रिड्यूस इट्स ओन एनर्जी यूज अँड प्रमोट द कन्झर्वेशन ऑफ देअर सिटीजन्स. मित्रांनो, काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? 30 सेकंदाचा वेळ पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे. कमॉन, वाक्य वाचून बघा, कळतंय का बघा, काही सुचतंय का बघा. कमॉन, क्या बात. वैष्णव मुसळे सर इज सेइंग सी ऑप्शन, मयूर सर ये ऑप्शन, क्या बात. क्रांति मैडम, वैष्णवी मैडम ए ऑप्शन, पूनम मैडम बी ऑप्शन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? वाक्य पुन्हा एकदा वाचून दाखवतो. गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस मस्ट रिड्यूस इट्स ओन एनर्जी यूज अँड प्रमोट कन्झर्वेशन टू देअर सिटीजन्स. वाक्य हे असं आहे. वाक्याकडे डायग्नॉस करत असताना आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो? पहिल्यांदा वाक्याचा कर्ता बघा. यस, कर्ता आपल्याला सापडला, दोन कर्ते इथं दिलेत, अँडनं जोडलेले आहेत. याचा अर्थ गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस, याचा अर्थ वाक्याचा कर्ता प्ल्युरल आहे. इथंपर्यंत क्लिअर? हे जर क्लिअर असेल तर समोर येणारं क्रियापद हे प्ल्युरलमध्ये पाहिजे आणि समोर येणारं प्रोनाऊन सुद्धा प्ल्युरल पाहिजे. याचा अर्थ मित्रांनो गव्हर्नमेंट अँड बिझनेसेस मस्ट रिड्यूस, ॲब्सोल्युटली करेक्ट. इथं बघा, हे इट्स जे आहे हे इट्स मित्रांनो चुकीचं आहे, कारण इट्स हे प्ल्युरल सिंग्युलर झालं, गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस हे प्ल्युरल आहे, त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो देअर अपेक्षित आहे. ही बाजू तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट. अजूनही काही लोकांना धक्का बसला असावा की बिझनेसेस म्हणजे वेगवेगळे बिझनेसेस असतात, त्यातला हा शब्द आहे बिझनेसेस. ओके, बिझनेस या शब्दाचं प्ल्युरल होऊ शकतं, बिझनेसेस देअर पाहिजे. क्रांती मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे वाक्य बघत असताना दोन तीन गोष्टी मित्रांनो मी सतत सांगतोय, वाक्याचा कर्ता, वाक्याचं क्रियापद आणि वापरलं गेलेलं प्रोनाऊन हे समांतर जाणं खूप गरजेची गोष्ट आहे.
सिंग्युलर कर्ता असेल, सिंग्युलर प्रोनाऊन येईल, सिंग्युलर वर्ब येईल, ह्या समान गोष्टी चालत राहतात, त्याकडं आपलं सतत लक्ष पाहिजे. इथं जर कर्ता प्ल्युरल आहे, लगेच मला क्रियापद दिसलं पाहिजे, प्ल्युरल आलं पाहिजे, प्रोनाऊन प्ल्युरल पाहिजे, या बेसिक गोष्टी. आणि इथं बघा, इथं बरोबर दिलेलं आहे देअर सिटीजन्स, या ठिकाणी देअर वापरलंय कारण हे दोन कर्ते आहेत, हे प्ल्युरल आहेत, या ठिकाणी देअर आलेलं आहे, देअर ॲब्सोल्युटली करेक्ट, पण या ठिकाणी मात्र इट्स वापरलेलं आहे. उत्तर मित्रांनो बी पाहिजे, बऱ्याच लोकांना झटका बसला, बी हा ऑप्शन अगदी बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्नाकडं बघत हळूहळूच कळेलच, याच्यात काय विषय नाही. यू ऑल आर हुशार, माझा तसा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही सगळे हुशार आहात, फक्त एक नजर यावी. हळूहळू टप्प्याटप्प्याने कळायला चालू होतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी जशा कळतात तशा याही गोष्टी कळतील, याच्यात काहीही मित्रांनो अडचण नाही. मी मुद्दाम सांगत राहतोय, असे एक हजार एक प्रश्न जर तुमच्या डोळ्याखालून गेले तर करायचं काहीच राहत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, करायचं काही बाकी राहत नाही. असे हजार प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा पटदिशी लगेच नजरेच्या टप्प्यात उत्तर येतं, कुठं बघायचं आहे हे लगेच कळतं, कारण तो सराव झालेला असतो. हा सरावाचा भाग आहे, फार टेन्शन घेऊ नका. सराव नसेल तर सराव करायला चालू करा, उत्तर यायला चालू होतील. तेच चॅप्टर आहेत मित्रांनो कर्ता, क्रियापद आणि प्रोनाऊन या संदर्भातल्या असणाऱ्या संलग्न गोष्टींची आपण चर्चा करतोय. बघूया या प्रश्नाचं उत्तर आप लोग किस तरीके से दे सकते हैं. विथ रिगार्ड्स टू द इम्प्लिमेंटेशन ऑफ डिटेल्स ऑफ द प्रपोजल द कमिटी वॉज डिवाइडेड इन देअर ओपिनियन. मित्रांनो परत एकदा 30 सेकंदाचा वेळ आणि उत्तर द्यायचं आहे तुम्हाला पाच पर्यायांसोबत. विच वुड बी द करेक्ट ऑप्शन, कम ऑन. दोन मिनिट थांब रे. यस मित्रांनो काही प्रश्नाचं उत्तर सुचतंय का, कमान. प्रश्नाचं उत्तर सुचत असावं असं मला वाटतं. यस सी वार क्या बात, यस वार काही लोक म्हणतात. ओके मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादं असं नाऊन दिसतं जे कलेक्टिव आहे आणि ज्यावेळेला ते विभागलं जातं त्यावेळेला क्रियापद मात्र आपल्याला प्ल्युरल वापरावं लागतं, ही बाजू लक्षात यायला पाहिजे. With regard to the implementation of details of the proposal, the committee was divided. या ठिकाणी बघा, कमिटी हे जे नाऊन आहे हे नाऊन कलेक्टिव नाऊन आहे पण त्याच्यात विभाग झालेले आहेत डिवायडेड या ठिकाणी. आणि इथे बघा देअर आलेला आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट, हे कमिटी हे प्ल्युरल आहे, हे देअर अगदी बरोबर. या ठिकाणी वाजच्या ऐवजी वर असणं खूप गरजेची गोष्ट, हे जर मला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर. क्या बात, वाज डिवायडेड येणार नाही, वर डिवायडेड यायला पाहिजे. यस वर डिवायडेड पाहिजे कारण ते डिवाइड होताना दाखवत असेल तर व प्ल्युरल वापरावं लागते. क्या बात, ओके क्रांती मॅडमना बरोबर मुद्दा कळालेला आहे. मित्रांनो ज्यावेळा कलेक्टिव नाऊन असतं त्यावेळा क्रियापदे सिंग्युलर वापरलं जातं पण कलेक्टिव नाऊन ज्यावेळा विभागलं जातं, दोन भाग होतात, त्यावेळेला मात्र क्रियापद प्ल्युरल वापरावं लागतं. त्या वाजच्या ऐवजी वर पाहिजे आणि हे विभागलं गेल्यामुळं प्रोनाऊन सुद्धा बघा, प्रोनाऊन प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे, अगदी बरोबर. कमिटी वॉज येतं पण या ठिकाणी डिवायडेड हा शब्द आल्यामुळं या ठिकाणी वर घेणं अपेक्षित आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो प्रश्नपत्रिकेत विचारले जातात, त्यामुळं नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, क्रियापद असेल,
कंजंक्शन असेल किंवा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, मित्रांनो हमखास बघून जा, कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील. कमॉन, येस सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मिलिंद सर, यू आर ॲब्सुल्युटली करेक्ट. अगदी बरोबर आहे मुद्दा, अगदी बरोबर, येस. परत एकदा काही लोकांना झटका बसला असेल, पण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी परत एकदा सोपा प्रश्न बघूया. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमतंय का? इफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हिम आर फाउंड टू बी ट्रू, ही कुड फेस रेग्युलस इम्प्रिझनमेंट. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो तुमच्याकरता, काय याचं उत्तर द्याल? कमान. यस, टाइम्स अप, समय समाप्ति की घोषणा. क्या जवाब है आपका? यस, आर फाउंड टू बी ट्रू इज पाहिजे, यस. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो, इफ द ॲलिगेशन्स, मित्रांनो वाक्याचा कर्ता आहे, ॲलिगेशन्स प्ल्युरल आहे. इफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हिम, मेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आर कुणासाठी आलेला आहे? ॲलिगेशन्ससाठी आलेलं आहे. ॲलिगेशन्स हे प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे, आर हे त्याच्यासाठी आलेलं आहे. अगदी बरोबर, बघा वाक्य मी हे फार तर हे काढून टाकतो आणि वाक्य बघा. ॲलिगेशन्स आर फाउंड टू बी ट्रू, आर फाउंड टू बी ट्रू ही गोष्ट कळाली पाहिजे. की या ठिकाणी आपल्याला या रचनेकडे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आर हे ॲलिगेशन्ससाठी आलेलं आहे, हे मेडसुद्धा मित्रांनो ॲलिगेशन्ससाठी आलेलं आहे. एकाच कर्त्यासाठी दोन क्रियापदे येऊ शकतात, राईट. इफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हिम आर फाउंड टू बी ट्रू, ही कुड फेस, वाक्याचा कर्ता बघा, या ठिकाणी ॲलिगेशन्स वाक्यामध्ये आलेलं, पास्ट टेन्स या ठिकाणी, हा बरोबर, ही कुड फेस रिगोरस इम्प्रिझनमेंट. मित्रांनो वाक्यामध्ये प्रत्येक वेळेला चुकाच काढायच्या नसतात, बऱ्याच वेळेला वाक्य बरोबर सुद्धा असतात. कळालं का? तर वाक्य हे मित्रांनो अगदी बरोबर आहे, या वाक्यामध्ये कुठेही चूक नाही. रिगोरस म्हणजे प्रचंड प्रमाणाची इम्प्रिझनमेंट आहे, शिक्षा जी आहे, भरपूर शिक्षा, अशा अर्थानं ते वापरलं जातं. रिगोरस इम्प्रिझनमेंट असा त्याचा अर्थ होईल. आर्यन सर, यू आर ॲब्सुल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन ई के साथ अगर आप जा रहे हो तो, यस, बिलकुल सही. यस, अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. सवाल अब नहीं है, अब ये है कि आपके पास अगर आप बैच लेना चाहते हैं तो IBPS, MPSC, TCS प्रश्नांचा समावेश, 1500 प्रश्नांची मित्रांनो चर्चा. ज्या पद्धतीने मित्रांनो मी आत्ता तुमच्याशी चर्चा करालोय, अशाच पद्धतीचे चर्चेचे ही सगळी लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. जवळजवळ 101 लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक सेशनमध्ये 15-20 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. 1500 प्रश्नांची चर्चा असणारी ही बॅच फक्त 399 रुपयाला आहे. जर तुम्हाला तुमचं इंग्रजी चेक करायचं असेल तर त्या बॅचचा विचार करू शकता. ग्रामर कच्चा असेल तर ग्रामरच्या बॅचचा विचार करू शकता. व्होकॅब घ्यायची असेल तर व्होकॅबच्या बॅचचा सुद्धा विचार करू शकता. यस, वाक्य बघा, वाक्यातली चूक शोधा, काही तुम्हाला सुचतं आहे का बघा. कमॉन, ऑन डिस्कवरिंग दॅट इट वॉज अ फोर्जरी ही टॉर्न अप द ॲग्रीमेंट he had signed. काय उत्तर द्या? कमान. दत्ता दरवाजा उघडून घे, दरवाजा उघडून घे. यस, क्या बात. काही लोकांचं उत्तर करेक्ट, लेवलचे क्वेश्चन्स आहेत. शिवलिंग सर म्हणतात यस, बरोबर. प्रीती मॅडम इज देअर सी ऑप्शन. वा, वैभव सर 4, मिलिंद सर डी ऑप्शन, ही हॅड साइंड. त्याच्यात कुठंतरी चूक आहे असं त्यांना वाटतं.
मित्रांनो, वाक्याकडे बघत असताना वाक्य व्यवस्थित वाचत गेलात आणि नजर पक्की झाली की या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित येतं. फार अवघड प्रश्न नाही. काही लोकांना वाटतं बी ऑप्शन असावा, पण बघा सोपा प्रश्न आहे. ऑन डिस्कवरिंग दॅट इट वॉज फोर्जरी ही टॉर्न, हे क्रियापद तर तुम्हाला माहिती असावं मित्रांनो, की क्रियापद हे माहिती असावं. हे टॉर्न आलेलं आहे, टॉर्न, टीयर, टोअर, टॉर्न. मित्रांनो कळालं पाहिजे, टीयर, टोअर, टॉर्न, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. मित्रांनो हा टॉर्न हा जो आहे हा थर्ड फॉर्म आहे, आणि थर्ड फॉर्म हा कधीही येत असताना त्याच्या पाठीमग हॅव, हॅज किंवा हॅड तरी असावं लागतं. बोललेलं कळालेलं आहे का, क्रियापदाचा थर्ड फॉर्म असा वापरता येणार नाही, त्यामुळे या ठिकाणी टोअर यायला पाहिजे. ही टोअर अप द ॲग्रीमेंट ही हॅड साइंड. मित्रांनो इथं क्लॉज तयार केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी द आलेला आहे. ही बाजू सुद्धा तुमच्या लक्षात आली पाहिजे. टीयर, टोअर, टॉर्न हे क्रियापदाचे थर्ड फॉर्म माहिती असतील तर उत्तर अगदी सहज येणार आहे. क्या बात, टोअर अप असं पाहिजे. उमरखेड सर, यू आर ॲब्सुल्युटली करेक्ट. अशा पद्धतीचे प्रश्न ज्यावेळी आपल्याला कळतील त्यावेळी मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपली IBPSची तयारी किंवा बँकिंगची तयारी व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो. स्वाती पाटील मॅडम, आय थिंक यू गॉट माय पॉईंट. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बघणं खूप गरजेची गोष्ट. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीचा. या प्रश्नाचं उत्तर देत असताना वाक्य व्यवस्थित वाचून पहा. न्यूक्लिअर वेस्ट विल स्टील बीइंग रेडिओ ॲक्टिव्ह इवन आफ्टर 20,000 इयर्स, सो इट मस्ट बी डिस्पोज्ड ऑफ व्हेरी केअरफुली. जर चूक नसेल तर नो एरर, तुम्ही उत्तर शोधायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमचा चालू झालेला आहे. कमान आज मौसम खराब है, सी ऑप्शन. यस मित्रांनो प्रश्नाचं उत्तर काय असावं? ए. यस बघा प्रश्नाचं उत्तर देता येतंय का? बऱ्याच लोकांनी ए हा ऑप्शन निवडलेला आहे. यस वाक्याकडं बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतं? ओके पवन सरी सिंग, ए ऑप्शन, ए ऑप्शन. बऱ्याच लोकांना वाटतंय ए ऑप्शन, आणि याचं उत्तर मित्रांनो नो एरर दिलं असतं तर चुकीचं झालं असतं, डी दिलं असतं तरीही चुकीचं झालं असतं, पण मित्रांनो जर बी म्हटलं असतात तरीही चुकला असतात. सीचा उपयोग नाही, उत्तर मात्र एच आहे. का बरं असं ए? कारण विलला बीइंग लागत नाही, विल बी असतं. इतका साधा प्रश्न होता पण तो लक्षात यायला पाहिजे होता. अशा पद्धतीची उत्तरं काढत असताना साध्या गोष्टी जरी आपल्याला कळाल्या तरी उत्तर अगदी बरोबर येतात. न्यूक्लिअर वेस्ट विल बी, ओके, विल स्टील बी रेडिओ ॲक्टिवेट इवन आफ्टर 20,000 इयर्स, सो इट मस्ट बी डिस्पोज्ड ऑफ व्हेरी केअरफुली. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर कदाचित कळालं असावं कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला कळतात. यस काय मित्रांनो या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल. प्रश्न वाचून दाखवतो. माय फ्रेंड लिव्ड ॲट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस विच ॲटिक हॅड इवन ओके कन्व्हर्टेड इन टू अ फ्लॅट. उत्तर द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो, काय उत्तर असावं? 30 सेकंदाचा वेळ.
नाही, नोकर भरतीचा एक प्रश्न विचारलाय, राजकीय प्रश्न आहे. आता मोदी सरकार आल्यानंतर, जस्ट अ मिनिट, आता मोदी सरकार सत्तेत आल्यावर नोकर भरतीच्या आशा मावळल्या असं म्हणणं योग्य वाटतं का? तसं काही होणार नाही असे आपण अपेक्षा करू. ओके, भरती ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे नोकर भरतीमध्ये होणारा घोटाळा. नीटच्या परीक्षेपासून त्या सर्व एक्झाम्समध्ये ज्या पद्धतीनं, आणि मला एक आश्चर्य वाटतं, म्हणजे मला सांगावं असं वाटतं ते असं की नॉर्मलायझेशन जी आहे, नॉर्मलायझेशन जी पद्धत आहे, नॉर्मलायझेशन हा एक शब्द कायम वापरला जातो, तुमच्याही माहितीत असावा, नॉर्मलायझेशन केलं जातं. पण ते मला अजूनही कळालं नाही की नॉर्मलायझेशन कसं केलं जातं, ती मेथडच काही कळाली नाही. आणि मी यूट्यूबला इतकं सर्च केलेलं आहे त्याच्यावर की मला अजूनही ते कळालं नाही की नॉर्मलायझेशन केलं कसं जातं, काय प्रोसेस आहे ही, कशा पद्धतीनं मार्क्स कमी जास्त कसे केलं, काय फॉर्म्युला, काय स्टँडर्ड आहे, हे मला मित्रांनो अजूनही कळालेलं नाही. हे नॉर्मलायझेशन हा काय प्रकार आहे, तो प्रकार किमान कोणत्याही कंपनीनं समजून सांगणं अपेक्षित आहे की त्या विद्यार्थ्याचं समाधान होईल. ते कळतच नाही आपल्याला की ते नॉर्मलायझेशन केलं म्हणजे काय केलंय, तुमच्या काय लक्षात येतं का? मी आणि आत्तासुद्धा नीटमध्ये सुद्धा जे मार्क्स मिळालेत त्याच्यात असे अबनॉर्मल मार्क्स आहेत की जे मिळूच शकत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की ते नॉर्मलायझेशन केल्यामुळे तसे मार्क्स मिळालेले आहेत. पण नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे माझ्या मते अजून मला तर कळालं नाही, कारण मी बेसिकली इंजिनियर आहे, म्हणजे मलाही अजून यूट्यूबला त्या पद्धतीचा कोणताही माहिती मला अजून मिळालेली नाही. त्यामुळे नॉर्मलायझेशन केलं जातं म्हणजे काय, आणि परीक्षेमधले घोटाळे, लांछनास्पद गोष्ट आहे, लांछनास्पद. ट्रान्सपरन्सी हा शब्द, म्हणजे वाईट वाटतं हे बोलायला, इतक्या सगळ्या एक्झाम्स होतात आणि त्याच्यामध्ये जे काही घोटाळे होत राहतात त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या काय पेंडिंग पडतात. म्हणजे असं कदाचित म्हणायला वाव आहे की या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात का, असं म्हणायला वाव आहे. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काहीतरी घोटाळा समोर येतो. कोणतीही गोष्ट अशी आपल्या देशात, देशात महाराष्ट्र नव्हे देशात हे सर्व चालू आहे, आणि याचं वाईट वाटते, याचं वाईट वाटते. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला काही कळालंय का? बघा, माय फ्रेंड लिव्ड ॲट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस विच ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड इन टू फ्लॅट. आता पहिला यातला नवीन शब्द तुम्हाला सांगतो की हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा, की ॲटिक हा शब्द जो आहे, ॲटिक हा शब्द, ॲटिक या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो माळा. घरामध्ये जर फ्लॅट असेल किंवा घर असेल तर वरच्या बाजूला एक माळा असतो बघा, त्याला ॲटिक हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. माय फ्रेंड लिव्ड ॲट द टॉप ऑफ अन ओल्ड हाऊस विच ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड इन टू अ फ्लॅट. ॲटिक म्हणजे माळा, त्या माळा जो होता वरचा त्याचंच रूपांतर फ्लॅटमध्ये केलं असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. काही लोकांनी उत्तर याचं दिलेलं आहे, ते म्हणजे उत्तर सी दिलेलं आहे, उत्तर डी दिलेलं आहे, बी दिलेलं आहे, पण ज्यांनी ए दिलेलं आहे त्यांचंही चुकलेलं आहे वाक्यामध्ये मित्रांनो. चूक नाही हे कळावं लागेल, वाक्यात कुठंच चूक नाही. कन्वर्टेड मुवमेंट दाखवणार आहे, इंटू हे प्रेपोजिशन बघून ठेवा, कन्वर्टेड इंटू मुवमेंट दाखवणारं क्रियापद येतं त्यावेळा इंटू वापरलं जातं. लिव्ड ॲट, ॲट हे प्रेपोजिशन लक्षात ठेवा, लिव्ड इन द टॉप असं होत नाही, ॲट द टॉप. ओके, ऑफ अँड ओल्ड हे बघा, आर्टिकल बघा, अँड ओल्ड हाऊस. ओके, विच ॲटिक हे विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, हेही तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे हाऊस आणि हे ॲटिक, ॲटिक हॅड बीन कन्वर्टेड, पॅसिव्हची रचना हीही लक्षात आली पाहिजे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये तुम्हाला कित्येक गोष्टी मित्रांनो बघायला मिळतील, फक्त ती नजर असेल तर कित्येक गोष्टी याच्यातल्या कळायला आपल्याला चालू होतील असं मला वाटतंय. कमॉन, अशा पद्धतीनं मित्रांनो आपण सगळी चर्चा करायला लागलो. एक प्रश्न काय आहे बघा, 30 सेकंदाचा वेळ. पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन इन रशिया होप टू ड्रॉ अटेन्शन ऑफ पेडेस्ट्रियन्स क्रॉसिंग द रोड. पेडेस्ट्रियन्स याचा अर्थ आहे मित्रांनो पादचारी, पेडेस्ट्रियन्स वन वर्डला सुद्धा हा शब्द विचारला जातो. कमॉन,
यस, काय उत्तर असावं? या, क्या बात! डी ऑप्शन, पेडेस्ट्रियन्स क्रॉसिंग द रोड. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो चट दिसेल, लक्षातही यायला हवं. वाक्यातला कर्ता शोधायचा प्रयत्न करा, क्रियापद बघा, क्रियापदामध्ये कुठं चूक दिसते का हे जर बघायचा प्रयत्न केला तर उत्तर अगदी सहज सापडेल. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. मित्रांनो हा सगळा वाक्याचा भाग, पब्लिक कॅम्पेन हा जो भाग आहे, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन हा जो भाग आहे, हा कर्ता म्हणून आहे. अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन हा कर्ता झाला आणि हा कर्ता सिंग्युलर आहे. रशिया, होप, इन रशिया होप येणार नाही मित्रांनो, होप्स येणार आहे. याचं कारण असं की अ पब्लिक सेफ्टी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन हा याचा कर्ता आहे, कॅम्पेन हा याचा कर्ता आहे. क्रियापद सिंग्युलर पाहिजे, क्रियापदाला यस लागणं अपेक्षित आहे, त्यामुळे ऑप्शन मित्रांनो सी येणार आहे, त्या होपला लागायला हवं, होप्स. अटेन्शन टू इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, टू ड्रॉ अटेन्शन, लक्ष वेधणे फ्रेज आहे मित्रांनो. ड्रॉ अटेन्शन, ड्रॉ अटेन्शन म्हणजे लक्ष वेधून घेणे. ऑफ पेडेस्ट्रियन्स हा शब्द वनवर्डला मित्रांनो विचारला जातो. पेडेस्ट्रियन्स याचा अर्थ आहे मित्रांनो पादचारी, पायानं चालत जाणारे, त्याला म्हटलं जातं पेडेस्ट्रियन्स. लक्षात ठेवा, क्रॉसिंग द रोड, रोड क्रॉस करणारे हे पादचारी आहेत. मित्रांनो अशा पद्धतीनं सी ऑप्शन होप्स यायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं समय समाप. उद्या पुन्हा भेटू. अशा पद्धतीच्या बॅचेस जर कुणाला हव्या असतील तर त्या बॅचेसचा तुम्ही विचार करू शकता. यस, उद्या पुन्हा भेटू मित्रांनो. असेच काही नवीन प्रश्न, नवीन प्रश्नांची चर्चा आणि शिकण्याची गंमत आपण अशीच चालू ठेवणार आहोत. गुड नाईट अँड सी यू. प्रतिभा मॅडम गुड नाईट, सारंग सर गुड नाईट, सोमनाथ सर गुड नाईट, वैष्णव सर गुड नाईट. स्वाती मॅडम गुड नाईट, सी यू. भारती मॅडम यस बरोबर आहे, इन्फिनिटिव. दत्ता सर गुड नाईट.